नमस्कार। तर आज आपण आपल्या लेक्चरमध्ये आज पाहणार आहोत द्रौपदी मुर्मू NDA सरकारनं आत्ताच्या राष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू यांची निवड केलेली आहे। मोदी सरकारनं हे या झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनाच राष्ट्रपती पदासाठी सरकारतर्फे उमेदवारी निश्चित केलेली जाहीर केलेली। तर आज आपण पाहणार आहोत द्रौपदी मुर्मू या संदर्भ यांच्याविषयी काही थोडक्यात माहिती। तर पहा, द्रौपदी मुर्मू ह्या भाजपप्रणित NDA राष्ट्रपती पदासाठीच्या उमेदवार असणार आहेत। आत्ता जे 18 जुलैला राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे, आत्ताचे राष्ट्रपती माननीय श्री रामनाथ कोविंद यांचा कार्यकाल हा 24 जुलैला संपत आहे। त्याआधीच नवीन राष्ट्रपतींची निवड करण्यात यावी यासाठी 18 जुलैला राष्ट्रपती पदाच्या निवडणुका होणार आहेत। त्यासाठी भाजप प्रणित NDA सरकारनं राष्ट्रपती पदासाठी उमेदवार घोषित केला आहे। त्यांचं नाव आहे द्रौपदी मुर्मू। याबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष हे JP नड्डा यांनी ही माहिती दिलेली की द्रौपदी मुर्मू ह्या राष्ट्रपती पदाच्या आमच्या उमेदवार असतील। द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या माजी राज्यपाल आहेत। आता ह्या आहेत कोण? तर सध्या झारखंडच्या माजी राज्यपाल असून भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 21 जून रोजी भाजपच्या संसदीय मंडळाची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये राष्ट्रपती पदासाठी द्रौपदी मुर्मू यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे। तर आता या द्रौपदी मुर्मूंचा जन्म कधी झाला होता बघा। द्रौपदी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 मयूरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला होता। कधी? मयूरभंज जिल्हा बडीपोसी गावामध्ये 20 जून 1958 झाला। त्यांच्या वडिलांचं नाव बिरांची नारायण तुडू असं होतं बघा। त्या आदिवासी महिला आहेत सगळ्यात महत्त्वाचं। त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत। त्यांची आदिवासी महिला आहेत, संथाल नावाच्या आदिवासी जमातीच्या ह्या द्रौपदी मुर्मू महिला आहेत। म्हणजे एका आदिवासी महिलेला राष्ट्रपती पदाचं उमेदवार NDA सरकारनं केलेलं आहे, हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। आदिवासी महिला आहे। त्यानंतर बघा, ह्या द्रौपदी मुर्मू यांनी शिक्षिका म्हणून सुद्धा काम केलेलं आहे। म्हणजे एक शिक्षिकाच आता राष्ट्रपती जर जिंकल्या तर राष्ट्रपती होऊ शकतात भारताच्या। त्यांनी शिक्षिका म्हणून कार्यकिर्दीला सुरुवात केली त्यांच्या, आणि त्यानंतर त्यांनी राजकारण सुरू केलं किंवा राजकारणात आल्या। त्या प्रथम ते नगरसेवक झाल्या। आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात एक नगरसेविका म्हणून त्यांनी 1997 रायनगरपूर नगरपंचायतमधून नगरसेवक या पदावरती निवडल्या गेल्या। रायनगरपूर त्या नगरपंचायतीमध्ये त्या प्रथमतः 1997 नगरसेवक या पदावर निवडल्या, नगरसेविका झाल्या। नंतर पहिल्यांदा आमदार कधी झाल्या? तर बघा, 2000 ते 2009 दरम्यान त्या भाजपच्या तिकिटावर आमदार राहिलेल्या आहेत। भाजपच्या तिकिटावर त्या आमदार राहिल्या आहेत। द्रौपदी मुर्मू ह्या 2000 ते 2009 या दरम्यान ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूर मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर 2 वेळा आमदार झाल्या। ओडिशातलं आहेत ह्या सगळ्यात महत्त्वाचं। त्यातलं मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूर हा त्यांचा मतदारसंघ आहे। रायरंगपूर याच्यामध्ये त्या 2 वेळा आमदार राहिल्या 2000 ते 2009 काळामध्ये। तर पहा, आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून भाजपमध्ये त्यांनी काम केलं आहे। द्रौपदी मुर्मू ह्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या भाजपप्रणित आघाडीमध्ये। त्यावेळेस त्यांनी त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून सुद्धा काम केलेलं आहे। वाणिज्य आणि वाहतूक मंत्री। आता बघा, द्रौपदी जेव्हा मुर्मू ओडिशात भारतीय जनता पक्ष आणि बीजू जनता दल ह्या दोघांचं जेव्हा सरकार होतं, युतीचं सरकार होतं त्या ओडिशामध्ये, भारतीय जनता दल आणि बीजू जनता दल ह्या दोघांचं युतीचं सरकारच्या काळात 2000 ते 2002 काळामध्ये त्यांनी वाणिज्य आणि वाहतूक विभागाच्या स्वतंत्र प्रभारासह 8 ऑगस्टपर्यंत हे काम 2002 एका 2 वर्ष त्या वाणिज्य आणि वाहतूक मंत्री होता। त्यानंतर मत्स्य व्यवसाय आणि पशुसंसाधन विकास राज्यमंत्री सुद्धा राहिलेल्या आहेत ओडिशा सरकारमध्ये। भाजप आणि बीजू जनता दल यांचं ते युतीचं सरकार होतं, त्यामध्ये यांनी ही पद भूमिका
बजावली आहे. नील त्याचमध्ये त्यांना नीलकंठ पुरस्कार भेटला होता. एक महत्त्वाचं गोष्ट, नीलकंठ पुरस्कार त्यांना 2007 ओडिशा विधानसभेने सर्वोत्कृष्ट आमदारांचा नीलकंठ पुरस्कार प्रदान केला होता. द्रौपदी मुर्मू यांना प्रदान कधी 2007 ओडिशा विधानसभेमध्ये. तसंच 2013 त्या पक्षाच्या एसटी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्याच्या पदावर सुद्धा पोहोचल्या होत्या. पक्षानं त्यांना ती जबाबदारी सुद्धा दिली होती, म्हणजे भारतीय जनता पक्षानं त्यांना ती जबाबदारी दिली होती. त्यानंतर पहा, झारखंडच्या पहिल्या राज्यपालात, ह्या पहिल्या महिला राज्यपाल आहेत, द्रौपदी मुर्मू यांना मे 2015 झारखंडच्या 9व्या राज्यपाल बनवण्यात आलं. त्या सध्या झारखंडच्या राज्यपाल आहेत. त्यांनी सय्यद अहमद, जे त्यांच्या पूर्वी होते सय्यद अहमद, यांची जागा घेतली होती. झारखंड उच्च न्यायालयाने तत्कालीन मुख्य न्यायाधीश वीरेंद्र सिंग यांनी द्रौपदी मुर्मू यांना त्या राज्यपाल पदाची शपथ दिली होती. मुख्य न्यायाधीश झारखंडचे, झारखंड उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायाधीश वीरेंद्र सिंग यांनी द्रौपदी मुर्मू यांना राज्यपाल पदाची शपथ दिली होती. 2015 मुर्मू या झारखंडच्या राज्यपाल होत्या. झारखंडच्या राज्यपाल पदाची शपथ घेणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. झारखंडमध्ये पहिली महिला राज्यपाल म्हणून द्रौपदी मुर्मू यांच्या नावावर तो रेकॉर्ड आहे. तसेच राज्यपालपदी नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला आदिवासी नेत्या आहेत. पहिल्या महिला नेत्या तर आहेतच, शिवाय पहिल्या महिला आदिवासी नेत्या म्हणून झारखंडमध्ये राज्यपाल पदावर नियुक्त होणाऱ्या द्रौपदी मुर्मू या पहिल्या आहेत. राज्याच्या राज्यपालपदी नियुक्त झालेल्या त्या पहिल्या ओडिया नेत्या सुद्धा आहेत. म्हणजे असा कोणता नेता ओडियाचा जो पहिल्यांदा राज्यपालपदी नियुक्त झाला, त्या पहिल्या ओडिया नेत्या सुद्धा आहेत, पहिल्या महिला राज्यपाल आहेत, पहिला आदिवासी महिला राज्यपाल सुद्धा आहेत. या गोष्टी लक्षात ठेवायच्यात. बा झारखंडच्या राज्यपाल पदाची शपथ घेणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत, ते आधीच आपण सांगितलं. अजून बघा, त्यांचं वैयक्तिक आयुष्य काय होतं. द्रौपदी मुर्मूंचा विवाह श्यामचरण मुर्मू यांच्याशी झाला होता. या जोडप्याला 2 आणि 1 होती, 2 आणि 1 होती. पण लग्नानंतर लगेचच त्यांचा नवरा आणि दोन्ही मुलं त्यांनी गमावली. 2 गेली आणि नवरा सुद्धा गेला. अशा कठीण काळातून त्या बाहेर पडल्या. सध्या त्यांची 1 आहे. त्यानंतर मुर्मू यांनी घर चालवण्यासाठी आपल्या मुलीला शिक्षण दिलं. 2 आणि आपला नवरा गमावल्यानंतर त्या खचल्या नाहीत. त्या कठीण प्रसंगातून त्यांनी मार्ग काढण्यासाठी, घर चालवण्यासाठी आणि मुलीला शिक्षण देण्यासाठी त्यांनी शिक्षक म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. शिक्षक म्हणून कार्यकर्दीला सुरुवात केली कशासाठी, घर चालवण्यासाठी आणि आपल्या मुलीला शिक्षण देण्यासाठी. आणि त्यानंतर त्यांनी ओडिशाच्या पाटबंधारे विभागात कनिष्ठ सहाय्यक म्हणून लिपिक म्हणूनही काम केलेलं आहे. नोकरीतून मिळालेल्या पगारातून आईने घर खर्च चालवावा आणि मुलीला शिक्षण, म्हणजे त्यांनी घर खर्च चालवला आणि त्यांच्या मुलीला शिक्षण दिलं. आणि त्यांची मुलगी सुद्धा आता बँकेमध्ये नोकरीला आहे. इती मुर्मू सध्या रांचीमध्ये राहते. त्यांची मुलगी, तिचं लग्न झारखंडच्या गणेश सोबत झालेले आहे. दोघांनाही सुद्धा 1 आहे, म्हणजे यांना नात सुद्धा आहे. मुलीची मुलगी आद्यश्री म्हणून, म्हणजे कठीण प्रसंगातून मार्ग काढून द्रौपदी मुर्मू ह्या जीवनामध्ये पुढे पुढे निघालेल्या आहेत आणि आता राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीपर्यंत गेलेल्या आहेत. एक शिक्षिका राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचली, तसंच नगरसेवक ते राष्ट्रपती पदाचा हा प्रवास त्यांनी केलेला आहे. तर पहा, द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाची जर निवडणूक जिंकली तर काय होणार. आता भाजप NDA प्रणित ही राष्ट्रपती पदाच्या ह्या उमेदवार आहेत आणि त्या जिंकतीलच. जवळजवळ 99% अशी शक्यताच आहे. जर त्या जिंकल्या, राष्ट्रपती झाल्याच, तर द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती असतील. हे सगळ्यात महत्त्वाचं. द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या झाल्या तर त्यावर होण्याच्या दृष्टीनंच सगळे प्रयत्न झालेले आहेत. बघा, त्या जर झाल्या तर त्यासाठी मतदान व्हायचं, जे होईल ते होईल. पण आपण सध्या झाल्या तर काय होईल ते पाहूया. तर त्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती असतील, दुसऱ्या महिला राष्ट्रपती असतील, कारण पहिल्या महिला राष्ट्रपती कोणत्या, प्रतिभाताई पाटील. त्या देशाच्या राष्ट्रपती बनणाऱ्या ओडिशातील दुसऱ्या व्यक्ती असतील, ओडिशामधील त्या दुसऱ्या व्यक्ती इथं राष्ट्रपती बनणाऱ्या. द्रौपदी मुर्मू पूर्वी ओडिशातले कोण राष्ट्रपती होते ह्या दुसऱ्या येतं, तर पहिले कोण होते, तर ओडिशाचे फी गिरी
हे देशाचे राष्ट्रपती राहिलेले आहेत. हे ओडिशातले दुसरे दुसरे असतील राष्ट्रपती पदासाठी, जिंकले तर राष्ट्रपती असतील. आणि पहिल्या आदिवासी महिला, दुसऱ्या राष्ट्रपती महिला, ओडिशातील दुसऱ्या महिला, तर ओडिशातील दुसऱ्या, कारण पहिल्या व्ही गिरी हे देशाचे राष्ट्रपती राहिलेले आहेत. मुर्मू विजयी झाल्याच त्या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती असतील. प्रतिभा देवी सिंह पाटील या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. बघा, पाटील ह्या 2007 ते 2012 काळामध्ये देशाचं सर्वोच्च पद, जे राष्ट्रपती पद होतं, ते भूषवलं होतं प्रतिभा देवी सिंह पाटील यांनी. त्यावेळेस काँग्रेसच्या आघाडीनं त्यांना पहिल्या महिला राष्ट्रपती बनवल्या होत्या. आता मोदी सरकार पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती बनवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहे, आणि तो सफल झाला तर हे होऊ शकतं. मुर्मू यांच्याप्रमाणेच पाटील यांनीही राज्यपाल पद भूषवलं होतं. जसं मुर्मू यांनी राज्यपाल, सध्या झारखंडच्या राज्यपाल आहेत, तसं प्रतिभा देवी सिंह पाटील ह्या सुद्धा आधी राज्यपाल, त्यांनीही राज्यपाल पद भूषवलं होतं. राष्ट्रपती पदावर नियुक्त किंवा निवडणूक जिंकण्याच्या पूर्वी त्या सुद्धा राज्यपालच होत्या. तर पहा, जर द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली, म्हणजे जिंकल्या, तर भारतात सर्वात तरुण राष्ट्रपती ठरतील. कारण सध्या सर्वात तरुण राष्ट्रपती होण्याचा विक्रम नीलम संजीव रेड्डी यांच्या नावावर आहे. सर्वात तरुण राष्ट्रपती जर भारतामध्ये कोण असेल तर त्यांचं नाव काय, नीलम संजीव रेड्डी. आणि जर ह्या जिंकल्या द्रौपदी मुर्मू, तर ह्या सर्वात तरुण राष्ट्रपती असतील. म्हणजे त्यांचाही रेकॉर्ड ब्रेक होईल. बघा, नीलम संजीव रेड्डींचा रेकॉर्ड ब्रेक करू शकतात. आणि या दृष्टीने पावलं जवळजवळ पडलेलीच आहेत. आणि जिंकल्या तर हा एक मुद्दा येईन. बघा, हा एक आपण लक्षात ठेवायचं. सगळ्यात तरुण असतील, पहिल्या आदिवासी महिला असतील, दुसऱ्या महिला राष्ट्रपती असतील, आधीही राज्यपाल पद भूषवलेलं आहे. आणि ह्या द्रौपदी मुर्मू यांनी राजकारण आणि समाजसेवेत जवळजवळ 2.20 वर्ष काम केलेलं आहे. त्या राजकारणात आणि समाजसेवेमध्ये जवळजवळ 2.20 दशकं, म्हणजेच 20 वर्ष ह्या कार्यरत आहेत. आता याच्यामध्ये बघा, आता मोदी सरकारनं किंवा NDA आघाडी सरकारनं, जी NDA सरकार आहे केंद्रामध्ये, त्यांनी याच्यामध्ये राजकारण काय केलंय बघा. कारण की द्रौपदी मुर्मू यांचं नाव पुढं करून काय साध्य केले, तर द्रौपदी मुर्मू ह्या राष्ट्रपती झाल्या तर आदिवासी समुदायाला एक मोठं स्थान देण्याच्या दृष्टीनं देशाच्या राजकारणामध्ये मिळेल. आदिवासी महिलेला राष्ट्रपती बनवणं ही एक मोठी घडामोड देशामध्ये घडते बघा. आणि तसंच ही घडामोड घडवणारे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा पुन्हा एकदा नव्याने उजळण्यास मदत होणार आहे. 2024 याचा लाभ भाजप घेऊ शकतो किंवा NDA घेऊ शकते. आणि त्यासाठी नरेंद्र मोदींची प्रतिमा उजळवण्यासाठी किंवा हेही उजळणारे, त्याच दृष्टीने राजकारण साधलेलं आहे. आता ह्या द्रौपदी मुर्मू ह्या आहेत कोणाल्या, ओडिशामधल्या. ओडिशाचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत, नवीन पटनायक. आणि त्या संदर्भातून सुद्धा की NDAकडे सध्या 48% मते राष्ट्रपती पदासाठी, निवडणुकीसाठी 48%. आणि हे जर वाढवायचे असेल तर नवीन पटनायक यांनी जर यांना साथ दिली मोदी सरकारला, तर सहज राष्ट्रपती पदाचा उमेदवार निवडून येऊ शकतो. आता द्रौपदी मुर्मूच या ओडिशातले, त्याच्यामुळं सरकार त्यांचा आपसुकच यांची साथ देईल. हे नवीन राजकारण त्यातमध्ये साधलं आहे बघा मोदी सरकारनं. नवीन पटनायक यांनी पाठिंबा दिला तर आणखीन मतं वाढणार आहेत राष्ट्रपती पदासाठी, की विरोधक एकच उमेदवार देणार आहेत आणि ते टफ फाईट देऊ शकतात बघा सरकारला. त्या दृष्टीनं हा एक प्रयत्न तिथे होऊ शकतो बघा. हे एक साधलं यांनी. तसं सध्या ह्या झारखंडच्या राज्यपाल आहेत. तसंच झारखंडमधले सगळ्यात महत्त्वाचे ह्या आदिवासी महिला राष्ट्रपती होणार आहेत. त्यामध्ये आता झारखंडचे मुख्यमंत्री काय भूमिका घेतात ही एक महत्त्वाची गोष्ट ठरणार आहे पहा. कारण आदिवासींचं राजकारण याच्यावर त्यांनी आत्तापर्यंत सगळं केलंय, आणि आता आदिवासी महिलेला मतं न देता दुसऱ्या कोणाला मतं देतील हे न पटण्यासारखं आहे बघा. आणि त्यांचीही यामध्ये गोची झालेली की नक्की कोणाला मतदान करायचं, हा एक महत्त्वाचा पॉईंट मुद्दा त्यांच्यासमोर मोदी सरकारनं आणून ठेवला आहे. आदिवासी महिलेला त्यांना सपोर्ट करावा लागणार आहे. आणि त्या दृष्टीनं जर पुढचा उमेदवार, जर विरोधी उमेदवार जर यशवंत सिन्हा असतील, की त्यांनी पण आता सध्या बघा त्यांचं नाव चर्चेमध्ये आहे, तर मग यशवंत सिन्हा की आदिवासी महिला. आदिवासी महिला हे सगळ्यात महत्त्वाचं हे आहे बघा या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारामध्ये. आणि NDA सरकारनं ते हेच केलेलं आहे मोदी सरकारनं,
त्याच्यामुळे त्यांना सुद्धा पाठिंबा आता कोणाला द्यायचा, कसा द्यायचा आणि यांना सोडून त्यांना कसा द्यायचा याच्याशी उत्तरं जनतेला द्यावी लागतील. म्हणजे बघा, एका नाव घोषित करून सरकारनं वेगवेगळ्या पद्धतीनं राजकारण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आदिवासी महिला म्हणून बाकीचे इतर जे पक्ष आहेत, जे विरोधात विरोधी पक्षांची जी सांगड आहे त्याच्यामध्ये नाहीत, ते अलग आहेत. की जगमोहन रेड्डी सुद्धा की यांनी सुद्धा मग आता हे कोणाला सपोर्ट करतात याच्यावर हे सगळं ठरणार आहे. आणि असं जर त्यांनी जर सपोर्ट केला तर द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या राष्ट्रपती होतीलच, यासाठी सरकारने खेळलेला हा एक दावे मास्टर स्ट्रोक मानता येईल बाबा या संदर्भातून. तर बघा, द्रौपदी मुर्मू ह्या झारखंडच्या राज्यपाल आहेत सगळ्यात महत्वाचं सध्या. ते पहिल्या महिला आदिवासी राज्यपाल पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती होण्याच्या दृष्टीने प्रयत्न चाललाय. त्या सगळ्यात तरुण राष्ट्रपती सुद्धा असतील जिंकून आल्या तर. त्या शिक्षक सुद्धा होत्या, नगरसेवक ते राष्ट्रपती, हा त्यांचा जीवन प्रवास वेळ तुफान आहे. त्यांचं वैयक्तिक आयुष्यही संकटांनी भरलेलं आहे पण त्याच्यावर मात करून त्या पुढे निघालेल्या आहेत आणि आज राष्ट्रपती पदाच्या उमेदवार होईपर्यंत राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचलेले आहेत. आणि एनडीए जर योग्य झालं तर ह्या राष्ट्रपती सुद्धा होऊ शकतील. आणि एक आदिवासी महिलेला राष्ट्रपती बनवून आपल्या देशामध्ये, लोकशाही देशामध्ये एक आदिवासी महिला सुद्धा राष्ट्रपती होऊ शकते हा संदेश जगाला देण्याच्या दृष्टीनं द्रौपदी मुर्मू यांचं नाव राष्ट्रपती पदासाठी गेलेलं आहे. तर पहा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.